एक मोठी बातमी समोर येते. मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक बघायला मिळालेला आहे. धरणाचा प्रवेशद्वार तोडून हे सर्वजण आत घुसलेले आहेत. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनानं जी आश्वासनं दिलेली होती ती पाळली नसल्यामुळे आता या ठिकाणी हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत. मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचं गेल्या 30 वर्षांपासून संघर्ष हा सुरू आहे आणि आता आपण पाहतो या मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक झालेला असून धरणाचा प्रवेशद्वार तोडून हे सर्वजण आत शिरलेले आहेत. तर हे उपोषणकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक बघायला मिळालेला आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनानं काही आश्वासनं दिली होती मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे ती आश्वासनं पाळली न गेल्यामुळे मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचं गेल्या 30 वर्षांपासून संघर्ष कायम आहे आणि आता मात्र त्याचा उद्रेक झालेला असून या धरणग्रस्तांनी 27 जूनपासून या परिसरात उपोषण सुरू केलेलं होतं. आत घुसलेले आहेत. मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणी पुरवठा होतो मात्र इथल्या समस्यांना घेऊन हे उपोषण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष झाल्यामुळे आता मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक पाहायला मिळालेला आहे. अधिकची माहिती सोनाली शिंदे आपल्याला त्या. सोनाली, आपण पाहतोय मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक झालेला आहे, सध्याची काय तिथली परिस्थिती आहे? मोरबे धरणाचा प्रश्न आज सुद्धा अधिवेशनामध्ये आला होता. त्यांचा मुख्य मुद्दा आहे की मोरबे धरणासाठी जी जमीन संपादित केली होती त्यासाठी सरकारने काही आश्वासनं दिली होती आणि ती आश्वासनं सरकारने पाळलेली नाही असं त्यांचा आरोप आहे. त्यामुळे वारंवार आंदोलन सुद्धा केलं. 27 जूनपासून धरणासमोर ह्या लोकांनी साखळी उपोषण सुरू केलं, स्थानिकांनी साखळी उपोषण सुरू केलं होतं मात्र त्याची सुद्धा दखल त्यांना म्हणावी तशी घेतली गेली नाही असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. नवी मुंबई महापालिकेचे कुठले अधिकारी तिकडे फिरलेले नाहीयेत त्यामुळे धरण प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी हे आंदोलन केलं होतं. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्य प्रवेशद्वारावरून तसंच धरणाची संरक्षण जाळी आहे ती सुद्धा तोडली आणि त्यानंतर हे आंदोलन करते आतमध्ये घुसले, त्यांचा उद्रेक झाला आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या कार्यालयातलं आणि त्या शेड मधल्या टेबल खुर्च्यांची सुद्धा त्यांनी तोडफोड केली आहे. काही प्रमाणात इथे दगडफेक झाल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळते. आपण पाहतोय उपोषण करते सोनाली आक्रमक झाले, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यात परिस्थिती खूप भयान आहे. इथलं आदिवासी साहेबांना जाऊ, इथलं आदिवासी हतबल झालेला आहे. ही परिस्थिती वेळ पाणी बंद करण्याच्या या देशात 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याला आग लावून पाण्याची क्रांती केली आणि त्यांच्या कृत्याला या ठिकाणी आदिवाशांना मराठ्यांना धनगरांना न्याय द्यायसाठी इथे यावं लागलं. नवी मुंबईचं पाणी बंद करायला ही देखील खूप मोठी शर्मेची बाब आहे कारण या देशात असं घडत असेल तर नक्की काय. आणि म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब यासाठी इथे आलेले आहेत. अन्यायाच्या विरोधात लढण्याचं काम हे नेहमीच राजरत्न साहेबांनी या भारत देशात केलेलं आहे आणि आज इथली भूमिका इथं साहेबांना मुद्दाहून पाचारण यासाठीच केलं की एक आंबेडकर इथं आले म्हणजे याची नोंद महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार घेईल अशी राजाराम दादांची ना माझी यास गाडीत चर्चा झाली म्हणून साहेबांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. खर तर इथली आदिवासी पोरं नव्हेच तर इथलं मराठा पोरं सुद्धा या ठिकाणी आज पाण्यात जीव देयाची त्याची तयारी आहे. पाण्यात जीव द्यायला निघाला आहे. त्याला पुढचं काहीच नाही, त्याला पुढे काहीच नाही अशी परिस्थिती आहे. प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.